सुशोभीकरणाच्या नावाखाली पुणे महापालिकेने पुण्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारा लाल महाल 4 वर्षापासून बंद ठेवला आहे. त्यामुळे निधी उपलब्ध असून देखील महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे लाल महाल पाहायला येणाऱ्या पर्यटकांना याचा फटका बसतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीत महत्वाचा असणारा लाल महाल आज 4 वर्षापासून बंद आहे. 2015-16 अर्थसंकल्पात लाल महालासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. 2016 या लाल महालाच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली, मात्र अजूनपर्यंत सुशोभीकरण सुरूच आहे. त्यामुळे दूरवरून लाल महाल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची निराशा झाली आहे. मी 1 वर्षापासून येतो मॅडम, हा लगातार जवळजवळ मी आल्यापासून तर बंदच आहे, मला पाहायलाच मिळाला नाही. मी तिकडं पण ते आपलं हे बघितलं, शनिवार वाडा वगैरे सगळं बघितलं मॅडम, आणि दगडू आलो आहे, गणपती वगैरे सर्व दर्शन झालं, पण आज मला तर दर्शनच झालं नाही माझं. कुठून आलात तुम्ही? आम्ही नाशिकवरून आलो आहे मॅडम, सटाणा नाशिक. अजूनपर्यंत कधीच पाहिला नाही का हा लाल महाल? पाहिलाच नाही मॅडम, मी लगातार म्हणजे 4-5 वर्षापासून येतोय, पण हे मला बघायलाच मिळालं नाही. मी म्हणजे 2-3 टाइम परत गेलो मॅडम. मी 1 वर्षापासून येतोय तर मला बघायलाच मिळालं नाही. नाशिकवरून तुम्ही फक्त लाल महाल आणि हा शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा सांगणारा तुम्ही लाल महाल पाहण्यासाठी येत आहे, मात्र गेले तुम्ही 1 वर्षापासून अजून पाहू शकला नाही? नाही मॅडम, पाहू शकलो नाही. आमच्या इथं शिवाजी महाराजांची प्रतिमा फार मोठी आहे सटाण्याला, आणि म्हटले दरवर्षाला आमची शिवजयंती साजरी करतो आम्ही, फार मोठा कार्यक्रम करतो, पण हे पाहायलाच मिळालं नाही आतून मधून. 4 वर्षात वेळोवेळी 4 ठेकेदार बदलल्यामुळे आणि महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांची राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे जाणीवपूर्वक जातीवादाचं राजकारण केलं जात आहे. भाजप सरकार छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सत्तेवर आलं, मात्र राष्ट्रमाता जिजाऊ आणि बाल शिवरायांचं प्रेरणादायी स्मारक तथा घर उपेक्षित अवस्थेत पडून आहे अशी भावना संभाजी ब्रिगेडने व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय महापालिका घेते, मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास सांगणारा लाल महाल मात्र 4 वर्षापासून बंद आहे. ज्यांनी शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची जिथं बोटं कापली तो इतिहास हा लाल महाल सांगतो. मात्र 2015-16 अर्थसंकल्पात 50 लाखांची तरतूद करण्यात आली होती लाल महालाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी, मात्र अद्यापपर्यंत ही देखभाल दुरुस्ती सुरूच आहे, कारण महापालिकेचा ढिसाळ कारभार आणि महापालिकेचं कासव गतीने सुरू असलेलं काम. आज आपण लाल महालाच्या बाहेरच आलेलो आहोत, आतमध्ये आम्हालाही जाण्यास परमिशन देण्यात आलेली नाही, त्यामुळे आम्ही बाहेरच थांबून तुम्हाला हा लाल महाल दाखवू शकतो. लाल महालाचं हे गेट बंद आहे, अनेक पर्यटक इथे येतात, मात्र हे पर्यटक बाहेरूनच हा लाल महाल पाहून जातात, कारण हा लाल महाल देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणास्तव गेली 4 वर्ष झाले बंद आहेत. अनेक तरतुदी केल्या जातात विकासासाठी या लाल महालाच्या सुशोभीकरणासाठी, मात्र त्या फक्त कागदावरच आहेत की काय असा प्रश्न आता पडतात, कारण अनेक पर्यटक लांबून आल्यानंतर त्यांना या लाल महालाचा इतिहास काय आहे तो पाहायचा असतो, लाल महल हा काय आहे ते आतून पाहायचं असतं, मात्र ते बाहेरूनच फक्त पाहून जात आहेत. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे.